बदली पात्र पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना विहित वेळेत कार्यमुक्त करा. अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सगळ्या पोलीस आयुक्तांना असे आदेश दिलेत आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील आदेश दिलेले आहेत. बदली होऊन अनेक पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस पर्यवेक्षी अधिकारी, विविध कारणास्तव त्यांच्या घटकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना बदली ठिकाणाहून इतर कामात संलग्न ठेवतात. अधिक माहिती जाणून घेऊयात. सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सूरज, हे आदेश देण्यामागचं कारण नेमकं काय? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की बदली होऊन देखील अनेक अंमलदार अधिकारी हे त्याच ठिकाणी ठेवले जातात, त्यांना त्याच ठिकाणी संलग्न केलं जातं आणि यामुळेच कुठेतरी ज्या ठिकाणी त्यांची बदली दाखवलेली असते त्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता ही निर्माण होत असते. त्यामुळे अनेक प्रकार असे घडत असल्यामुळेच आता अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी हे आदेश काढलेले आहेत. सर्व पोलीस आयुक्त लोहमार्गसह सर्व जिल्हा अधीक्षक लोहमार्ग या सर्वांना हे आदेश करण्यात आलेले आहेत आणि याची अंमलबजावणी पुढच्या 5 दिवसात करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. मागील जर आपण पाहिलं तर अनेक बदलीची जी प्रक्रिया आहे ही रखडलेली होती आणि आता झालेल्या बदली प्रक्रियेत देखील अशा पद्धतीने जर अधिकारी आणि अंमलदारांना संलग्न करून घेतलं जात असेल तर कुठेतरी मनुष्यबळाचा कमतरता हा त्या ठिकाणी होत असल्या कारणानेच हे आदेश देण्यात असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे. प्रज्ञा. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.